सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। छावा क्रांतीवीर संघटनेचा कांदा निर्यात बंदी विरोधात जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। केंद्र सरकारनं डिसेंबर ते मार्च अखेरपर्यंत कांदा निर्यात बंदी केल्यानं कांद्याचे भाव हे कोसळले। सध्या कांदा 10 रुपये किलोच्या आत खरेदी होत असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी आता हवालदिल झालाय। कांद्याची निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी नाशिकच्या येवला येथे छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीनं विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयापर्यंत जनाक्रोश मोर्चा काढला होता। मात्र या मोर्चेकऱ्यांनी शासनाला कुठलेही निवेदन दिले नाहीये, केवळ शासनाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी यासाठी हा मोर्चा यावेळी काढण्यात आल्याचं देखील यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी स्पष्ट केलंय। नाही, हे धोरण केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं असल्यामुळे त्याच्या निषेधामध्ये आजचा हा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा जनाक्रोश मोर्चा आम्ही येवला तहसील या ठिकाणी काढलेला आहे। या ठिकाणी आम्ही निवेदन देणार नाही, कारण अनेक वेळा निवेदनं देऊन उपोषणं करून मोर्चे काढून या शासनाला जाग येत नाही। आज आम्ही शांततेच्या मोर्चाने बाबासाहेबांनी घटनेनुसार आम्हाला दिलेल्या संवैधानिक अधिकारानं आम्ही या ठिकाणी हा शांततेचा मोर्चा काढला आहे। पण येणाऱ्या काळात जर शेतकऱ्यांचं अनुदान त्यांना मिळालं नाही, कांद्यावरील निर्यात बंदी उठली नाही, शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही, तर येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात छावा क्रांतीवीर सेना आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन उभं केलं जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ह्या राज्यकर्त्यांची असेल। यांना खुर्च्या आणि मंत्रीपद हे सांभाळता सांभाळता शेतकऱ्याचा विसर पडलाय, म्हणून तो जागृत करण्यासाठी आज छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून हा मोर्चा काढला। येवला तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाले। याच प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदी करण्यासाठी अनेक संघटनांनी देखील पाठबळ दिलं होतं। मात्र यावर छावा क्रांतीवीर संघटनेनं देखील उडी घेत येणाऱ्या काळात निर्यात बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना कांद्यात आणि शेतकऱ्यांचं नुकसान शासनानं भरून द्यावी अशी मागणी आता राजकीय पक्ष व संघटनेच्या माध्यमातून केली जाते। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।